आणि पुण्यातल्या मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडी होत असल्यानंतर कालपासून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इथे सातत्यानं वाहतूक कोंडी होती आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली. मग गणेश खिंड रस्त्यावरती प्रायोगिक तत्वावरती वाहतुकीत बदल करण्याचा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या वतीनं दिले गेलेत. त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. आपल्यासोबत स्वतः पुण्याचे ट्रॅफिक डीसीपी सर आहेत बोराटे सर. सर आपण बघतोय वाहतुकीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काय नेमके बदल केलेले आहेत? जड वाहनांना पूर्णपणे आपण शहरात बंदी घालतोय. अगदी बरोबर आहे. असं दिसून आलेलं आहे की पुण्यामध्ये सध्या वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पायाभूत सुविधांची कामं मेट्रोची कामं सुरू असल्याने त्या वाहतूक कोंडीमध्ये जास्त भर पडत आहे. तर अशा वेळी पुण्याच्या पुणे शहरात आणि परिसरामध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करणं आवश्यक होतं. त्यानुसार माननीय सी पी सरांनी गेल्या आठवड्यामध्ये विद्यापीठ चौकामध्ये भेट दिली होती आणि याशिवाय विद्यापीठ चौकामध्ये त्यांनी भेट देऊन काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यानुसार विद्यापीठ चौकामध्ये सर्वप्रथम आपण काही उपाययोजना केल्या. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की जड वाहनांना विद्यापीठ चौकातून 100% बंदी केलेली आहे. त्याच्यामध्ये अपवाद आहे की जी वाहनं अत्यावश्यक सेवेची आहेत ती सोडून इतर सर्व जड वाहनं आपण 100% बंद केलेली आहेत. मग सर आता जे तुम्ही पर्याय म्हणजे वाहतुकीत बदल करतायत यामुळे किती फरक पडेल? आणि आता आम्ही बघतोय की तरी देखील लोक पुणेकर हे तक्रारी करतायत वाहतुकीबद्दल, कारण अनेकांना उशीर होतोय. अगदी बरोबर आहे. सर्वसाधारण कामांच्या वेळी सकाळी 8 ते 11:30 पर्यंत सर्वांना आपल्या कामावर वेळेत पोहोचायचं असतं. अशा वेळी सर्वजण आपल्या गाड्या घेऊन बाहेर पडतात. अशा वेळी वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर असते. त्याचवेळी विद्यापीठ चौकामध्ये जी मेट्रोची कामं सुरू आहेत त्याच्यामुळे एक्झिस्टिंग रोड आहे त्याच्यामधला 40% भाग हा मेट्रोच्या कामामध्ये गेलेला असल्याने काही ठिकाणी तो 45 ते 60% गेलेला असल्यामुळे त्या कमी झालेल्या रस्त्यावरच आपल्याला पूर्ण वाहतूक वळवली आहे आणि त्यामुळं ही वाहतूक कोंडी वाढत आहे. पुणे शहरात अनेक कामं सुरू आहेत, उड्डाणपुलाची असतील, मेट्रोची कामं असतील, अशी कारणं दिली जातात. मात्र पुणेकर या वाहतुकीच्या सगळ्या कोंडीतून कधी सुटतील असा प्रश्न पुणेकरांना पडलाय. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.